विद्यार्थी मित्रो, सुंदर दात स्वच्छ शरीर या पाठातील दातांची काळजी कशी घ्यायची हा भाग आपण आज पाहणार आहोत. बघा, अगदी जन्माला आल्यापासून आपल्या दात आपली काळजी घेते. दूध पाजवल्यानंतर आई स्वच्छ कपड्याने आपल्या हिरड्या पुसून घेते आणि पोट स्वच्छ करते. बघा, वरच्यावर आपल्याला दुधाचे दात यायला सुरुवात होते आणि आईच्या काळजीमध्ये आपली दातांची काळजी अधिकच वाढते. आई छोट्या मुलाचा जो ब्रश असतो की नाही त्याच्यावर पेस्ट टाकते आणि आपले दात तिच्या हाताने व्यवस्थित पुढचे दात, आतले दात, वरचे दात, खालचे दात छानपैकी घासून देते. कधी कधी आपण काय करतो, खोडही करतो. जो पेस्टचा जो फेस असतो की नाही तो घेऊन घेतो. तर का तो पेस्टचा फेसाचा जी चव असते की ती गोड आणि खारट असते, ती आपल्या गिळाविषयी वाढते. पण आईच्या लक्षात आल्यावर आई आपल्या पाठीवर थाप मारते. आई म्हणते, बाळा तसं करायचं नाही बेटा, खाली व्यवस्थित थुंक. आपण व्यवस्थित खाली थुंकतो. आई आपल्याला चुडा भरायला शिकवते. तिच्याच बोटांनी दातांवरून आतून बाहेरून बोट फिरवते आणि तिचाच बोट आपल्या जिभेवर फिरून आपली जीभ साफ करून देते. आणि बघा, वरच्यावर आपल्याला आई दात कसे घासायचे हे आपल्या आई आपल्याला शिकवत जाते. आणि एके दिवशी आपण स्वतः ब्रश करतो आणि वरच्यावर आपण छानपैकी ब्रश करायला लागतो. ब्रश झाल्यावर आपण आरशात बघतो. बघा, आपले दात छान छान आपले एवढा आनंद झालेला असतो. आपण पळत पळत आजीकडे जातो. आजी आजी, बघ मी दात घासले की नाही छान. बाबा बाबा, बघा माझे दात किती छान आहेत. ए मम्मी, मी बघ किती छान दात घासलेत. पप्पा पप्पा, छान घासलेत की नाही. पप्पा म्हणजे शाब्बास बेटा, आता हुशार झाला ना, आता असेच दात घासत जा. मग आपल्याला खूप आनंद वाटतो आणि आपण शाबासकी मिळाल्यामुळे रोजच सुंदर आणि स्वच्छ दात घासतो. हे बघा विद्यार्थी मित्र हो, आपण आता छानपैकी दात घासायला लागलेलो आहेत आणि आपण जेवण बघा रोजच करतो. जेवण रोज केल्यानंतर सुद्धा आपल्या बाहेरचे पदार्थ खावेसे वाटतात, जसे बिस्किट, चॉकलेट, कुरकुरे. आणि आपण हे पदार्थ खाल्ल्यावर कधी चूड भरतो नाही तर आपल्याला कंटाळा येतो. पण आपण जर तसं नाही केलं तर काय होईल, आपल्या तोंडाचा वास येईल. याच्यासाठी आपल्याला चूड भरणं गरजेचं आहे. बघा, जर तुम्ही कुरकुरे खाल्ले, बिस्किट खाल्लं, चॉकलेट खाल्लं तर चूड भरा, दातांवरून आतून बाहेरून बोट फिरवा आणि खडखडून सात आठ गोण्या करा. हे बघा विद्यार्थी मित्र हो, आपण जर कंटाळा केला तर कदाचित आपण जे पदार्थ खाल्ले ते आपल्या जिभेवर आणि दाताला चिटकून बसतील, दाताच्या फटींमध्ये अडकून बसतील. आणि तसेच जर ते राहिलेत तर आपल्या तोंडाचा घरडा पण वास येईल आणि काही दिवसांनी आपल्या हिरड्यांना पण सूज येतील. आणि सूज आल्यामुळे आपल्या हिरड्यांमधून पू येईल, रक्त बाहेर पडेल. आणि आपण तसंच जर जेवण केलं तर आपल्या पोटात घाण जाईल, पोटाचे आजार वाढतील आणि बघता बघता आपल्या जिभेवर अन्नाचा थर जमा होईल. आणि वरच्यावर दाताच्या फटींमध्ये अन्न अडकल्यामुळे आपले दात किळायला सुरुवात होतील. आणि एक दात किळला तर दुसरा दातही किळतो विद्यार्थी मित्र हो. त्याच्यासाठी आपण दातांची काळजी घ्यायला हवी. आणि दात जर किळले तर काय होईल, दात तर दुखतच दुखतो पण त्यामुळे आपला गालही दुखतो, कान पण दुखतो, डोकं पण दुखतं, डोळेही दुखतात. आणि ताप तर एवढा आलेला असतो की आपल्याला तापेमुळे अक्षरशः थंडी वाजते. आणि अशामुळे काय होतं, आपली शाळा बुडते, आपला अभ्यास बुडतो आणि आपल्याला जास्तच अजून त्रास वाटायला लागतो की आपल्या आजारपणामुळे आपली शाळा बुडली, आपल्याला जास्त टेन्शन येतं. मग काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण अगोदरच आपले दात जर स्वच्छ घासले असते, चूड भरली असती तर आपल्या दातांना कीड लागली नसती. याच्यासाठी काय करायला हवं, आपण रात्री उठल्यावर सकाळी उठल्यावर दात घासतोच घासतो पण रात्री झोपण्याच्या अगोदरी आठवणीने दात घासावेत. तुम्ही जर बाहेरचे पदार्थ काही खाल्ले तर चूड भरायला विसरायचं नाही. बघा विद्यार्थी मित्र, आपला दात म्हणजेच आपला एक मोती, सगळे दात म्हणजे मोत्यांची माळ, ही आपण कधीही तुटायला नको याची काळजी आपण घेतली पाहिजे. याच्यासाठी आपण रोज ब्रश करायला हवं. आपलेच मोती आपण जपायला हवेत, ते कधीही तुटायला नको याची काळजी आपण घ्यायची. धन्यवाद.